रत्नागिरी जिल्ह्यातील 71 इमारती ज्या आहेत ते धोकादायक असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे सध्या रत्नागिरी नगरपरिषद जे आहे ते ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे. कारण काहीच दिवसांपूर्वी खेड शहरातील धोकादायक इमारत पडल्याचा व्हिडिओ या ठिकाणी समोर आलेला होता आणि त्यानंतर आता रत्नागिरी नगरपरिषदेकडून या ठिकाणी धोकादायक इमारतींना या ठिकाणी नोटीस बजावण्यात आलेली पाहायला मिळते. रत्नागिरी शहरातील आपण अशाच एका धोकादायक इमारतीच्या ठिकाणी आहोत आणि तुम्ही बघू शकता की नगरपरिषदेनं या ठिकाणी नोटीस बोर्ड लावून ही इमारत धोकादायक असल्याचं जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळं ही इमारत वापर करण्यात येऊ नये आणि इमारत कोसळली तर जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास त्याला नगरपरिषद जबाबदार नसेल अशा स्वरूपाची ही नोटीस या ठिकाणी लावण्यात आलेली पाहायला मिळते. रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगर रचना विभागाकडून ही नोटीस लावण्यात आलेली आहे. तर 71 धोकादायक इमारतींना या ठिकाणी नोटिसा देण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत. मे महिन्यात नगरपरिषदेकडून केलेल्या सर्वेक्षणामध्ये ही बाब समोर आलेली आहे आणि त्यामुळं सध्या रत्नागिरी नगरपरिषद या ठिकाणी ॲक्शन मोडवरती असलेली पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता की रत्नागिरी शहरातील 71 इमारती या अशा धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत आणि त्या 71 इमारतींना या ठिकाणी रत्नागिरी नगरपरिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी नोटीस बजावण्यात आलेली पाहायला मिळते. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.